नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या वी स्कूलच्या या 10 क्रॅश कोर्स मध्ये। मी आहे शिवम, आपल्याला मदत करत आहे आपल्या गणित विषयासाठी। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय केलं, वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत आपण पाहिली होती, बरोबर। तर आजच्या या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत, वर्ग समीकरणे सोडवण्याची जी पूर्ण वर्ग पद्धत आहे ती आज आपण पाहूया। आपण पूर्ण वर्ग पद्धत का वापरतो, आता हे समीकरण बघा, एक्स चा वर्ग अधिक 10x प्लस 2 बरोबर 0। आता या समीकरणामध्ये आपण 2 अवयव पाडू शकतो का? नाही, 2 अवयव मला पाडता येत नाही, कारण 2 अवयव फक्त 1 आणि 2 असतात। मला पण बेरीज किती हवी, 10 हवी। पण इथे पॉसिबल आहे का? नाही, या ठिकाणी ते पॉसिबल नसल्यामुळे मी काय करणार, हे समीकरण कोणत्या पद्धतीने वापरणार, आता हे पूर्ण वर्ग पद्धतीने वापरणार। पण तुम्हाला स्टेटमेंट प्रश्न जो तुमचा पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं की हे जे समीकरण आहे कोणत्या पद्धतीने तुम्ही सोडवणार आहात, ठीक आहे। हा आपण आजच्या सेशनमध्ये आपण काय करत आहोत, सराव संच तुमचा 2.3 जो आहे त्याच्यावरती फोकस करत आहोत, ओके। भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं की सराव संच 2.3 अवघड आहे, पण तो अवघड नाहीये। तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट समजली, तुम्ही इझिली प्रत्येक न्यूमेरिकल त्याच्यामध्ये सोडवू शकता, ओके। कोणती बेसिक कन्सेप्ट बरं, तर आपण जो फॉर्म्युला पाहिला होता ए अधिक बी ब्रॅकेटचा वर्ग, काय असतो बरोबर, सांगा बरं पटकन, अगदी बरोबर, येस, ए चा वर्ग अधिक 2ab अगदी बरोबर बी चा वर्ग। आणि अजून एक काय, ए मायनस बी ब्रॅकेटचा वर्ग बरोबर ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग। मित्रांनो आता मला सांगा, याच्यामध्ये ह्या टर्म वरून तुम्ही पुन्हा हे टर्म आधीच लिहू शकता का? येस, आता जर मी तुम्हाला हे एवढंच दिले, ओके, तुम्हाला स्टेटमेंट मध्ये एवढं आलंय, तुम्ही याच्यावर असं लिहू शकता का, ए अधिक बी चा वर्ग ब्रॅकेटचा वर्ग असं लिहू शकता? येस, का नाही लिहू शकणार? तुम्हाला इथे फक्त ए चा वर्ग वजा 2ab प्लस बी चा वर्ग दिला असेल, तुम्ही असं लिहू शकता का पुन्हा ए वजा बी ब्रॅकेटचा वर्ग? येस, लिहू शकता। एवढं तुम्हाला कन्वर्जन समजलं ना, समजून घ्या। येस, करेक्ट, खूप सोपं आहे, अगदी सोपं आहे, अवयव पद्धतीपेक्षा पण खूप सोपं आहे। विद्यार्थी सगळ्यांना वाटेल की अवयव ही पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवूया, नाही, पण स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं असतं कोणत्या पद्धतीने सोडवायचं, ओके। चलो, आता एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0, फोकस कशाला करणार आपण, प्लस 2 आहे ना, तर थोडस बाजूला काढूया, ओके, आपण याच्यावरती आपण फोकस करूया। आता एक्स स्क्वेअर मला आहे, आता याच्यामध्ये बघा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, ओके। आता याच्यामध्ये माझ्याकडे ए स्क्वेअर इथे दिसतोय, एक्स स्क्वेअर ह्या फॉर्म मध्ये आहे, 2ab बघा बरं मधली पद आहे का? येस, मधलं पद आहे। मला इथे कोण हवाय, फक्त बी स्क्वेअर मला हवाय। आपण त्यासाठी काय अजून करूया, के अजून करतो आपण, ठीक आहे। सो आपण इथे काय अजून करणार, के अजून करणार आहोत। सो मी इथे लिहिणार, आधी स्टेटमेंट आपण लिहून घेऊया, प्लस 10x अधिक 2 बरोबर 0, ओके। चलो आता काय करणार आपण, एक्स स्क्वेअर प्लस 10x, ओके, प्लस के, आपण काय करणार, बी स्क्वेअर ऐवजी इथे के लिहिणार, ओके। आणि याला मी अजून काय करणार, एक्स अधिक, आता मला काय करायचंय, आता इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर होता ना, आता ह्या बी स्क्वेअरला आपण काय केलं, के अजून केलं, पण मला बीची व्हॅल्यू आहे इथे, तुम्ही एक्स प्लस ए अज्युम करतो इथे, ओके। कोणतंही चल तुम्ही वापरू शकता, इथे बी लिहा, ए लिहा, एक्स लिहा, एक्स नाही लिहायचं, एक्स चल आपण इथे लिहिले, हा एक्स नाही, वाय लिहा, कोणतं एक्स सोडून कोणतंही चल तुम्ही इथे वापरू शकता, ओके, ब्रॅकेटचा वर्ग, ओके। फक्त मी काय केलं, या ठिकाणी बी चा वर्ग होता त्याला इथे के अज्युम केलं, आणि या ठिकाणी बी होता तिथे ए लिहिलं, बस, बाकी काही नाही केलं, एवढं फक्त लिहा, स्टेटमेंट ऍज इट इज लिहा। याच्यामध्ये फक्त महत्वाची काय, एक्स स्क्वेअरचा जो सहगुणक आहे ना तो फक्त मला एक हवा, एवढं लक्षात ठेवा ना तुम्ही, येस, एवढं फक्त लक्षात ठेवा, ऍज इट इज काय करा, हे आधी जे एवढी टर्म आहे तिथे लिहा, प्लस के बरोबर एक्स प्लस ए ब्रॅकेटचा वर्ग, ओके। चलो हे कसला डिलीट तो आपण तेही आपण पाहिलं, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर वर्ग, ओके। मला काय करायचं, ह्याच्यावरनं पुन्हा ती आधीची टर्म मला बनवायची आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे आहे एक्स प्लस ए ब्रॅकेटचा स्क्वेअर, ह्याला आपण असं लिहू शकतो का, आता ह्याला सोडवा बरं, एक्स चा वर्ग अधिक 2ax प्लस ए चा वर्ग लिहू शकतो, येस। आता हे समीकरण आणि हे समीकरण जरा बघा, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस के, आणि इथे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस ए वर्ग, ओके, दोन्हीकडे लक्ष द्या। आता या ठिकाणी बघा, एक्स स्क्वेअर इथे दिसतंय, 10x बरोबर 2x हे मधलं टर्म झालं, आणि इथे के आणि ए स्क्वेअर, म्हणजे मी असं लिहू शकतो, याला मधले टर्म इक्वेट करू शकतो का, तर मी 2ax बरोबर 10x लिहू शकतो, येस लिहू शकतो, कारण ही मधली टर्म आहे, समानच आहेत। आणि आपण लिहू येते, आणि के बरोबर ए चा वर्ग, येस। चला आता ए ची व्हॅल्यू काढूया पटापट, एक्स एक्स दोन्हीकडे दिसतोय, म्हणजे काय झालं, हा कॅन्सल झाला, एक्स आणि एक्स कॅन्सल झाला, दोन्हीकडे जर दोन्हीकडे समान असेल तर आपण त्याला कॅन्सल करू शकतो।
विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे 2a बरोबर, आता 2 गुणाकारात आहे तिकडे जाऊन भागाकारात जाईल, म्हणजेच काय a बरोबर झालं 10/2, a ची व्हॅल्यू मला काय मिळाली 5 मिळाली, ठीक आहे. सो a बरोबर मला मिळालं 5, देअरफोर. सो आता a ची व्हॅल्यू इथे टाका. सो k बरोबर मला काय मिळालं 5 चा वर्ग, म्हणजेच काय झालं हे 25. येस, सगळे हुशार आहेत मंडळी, k बरोबर मला 25 मिळाली. आता इथे मला काय करायचं, इथे k टर्म ऍड करायचे. विद्यार्थी मित्रांनो, समजा तुमच्याकडे 5 चॉकलेट आहेत, ओके. मी तुम्हाला 1 चॉकलेट दिलं आणि तुमच्याकडनं 1 चॉकलेट पुन्हा घेतलं. आता मला सांगा तुमच्याकडे किती चॉकलेट राहिली, 5च राहिली. काय सर, तुम्ही परत 1 चॉकलेट देताय आणि परत घेताय, माझ्याकडे तेवढीच राहणार ना. तसं जर मी ह्या समीकरणामध्ये 1 व्हॅल्यू ऍड केली आणि 1 तीच व्हॅल्यू सबट्रॅक्ट केली, म्हणजे त्या समीकरणाला काही फरक पडणार आहे का? नाही, तसंच राहणार आहे. म्हणजेच आपण ही के टर्म प्लस पण करणार आणि मायनस पण करणार, एवढं लक्षात आलं. येस, चला आता काय करूया, हे जे समीकरण आहे पुन्हा ऍज इट इज लिहूया पण केच्या फॉर्मॅटमध्ये, ओके. सो आता आपली पुढची स्टेप, हे आपलं पहिलं झालं, पहिली स्टेप. एवढं जमलं ना, जर तुम्हाला हा प्रश्न 3 मार्काला आला असेल ना, तुमचा 1 मार्क फिक्स झाला, ओके. चलो आता समीकरण लिहूया, 1x² + 10x. आता मी काय करणार, इथे 25 लिहिणार, ओके. सो प्लस 25 करूया, मायनस 25 करूया. आता 25 मी प्लस पण केला, मायनस पण केला, त्याला काय फरक पडला का? नाही. सो +2 ऍज इट इज लिहूया, बरोबर 0. समजलं? येस, चला आता बघा, इथे लक्ष द्या, x² + 10x + 25 या समीकरणाकडे बघा. बघा बरं, मला दिसतंय का a + b² मला दिसतंय, तुम्हाला दिसतंय का? x² + 10x + 25 मीन्स 5 चा वर्ग, 5चा वर्ग. येस, तुम्ही स्टेटमेंट इथे लिहून टाका लगेच, x² + 10x + 5 चा वर्ग वजा 25 + 2 काय होणार, प्लस मायनस, मायनस साईन द्यायचं मोठ्याचं, तो हे होणार 23 = 0. येस, चलो आता पुढे काय लिहायचं, आता ह्याला आपण काय करू शकतो, a² + 2ab + b दिसतंय का मला? येस दिसतंय. 10 म्हणजे काय झालं, 2 × 5 झालं, 2 × 5 दिसतंय, येस, म्हणजे 2ab फॉर्मॅटमध्ये आलं. याला मी असं लिहू शकतो का? फक्त लक्षात काय करायचं, पहिली टर्म आणि दुसरी टर्म, ही टर्म आणि ही टर्म, ओके. सो x + 5 चा वर्ग ब्रॅकेटचा वर्ग, ह्या पूर्ण टर्मला मी ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं आणि -23 ला काय करणार, मी पुढच्या घरात पाठवणार, ओके. सो -23 तिकडे जाऊन काय होणार, +23 होणार. सो इथे मी लिहिणार +23. एवढं समजलं? येस, चलो आता आपण पुढे जाऊया. आता x + 5 ब्रॅकेटचा वर्ग आहे आणि बरोबर 23. आपण काय करूया, दोन्ही साईडला वर्गमूळ घेऊया, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा एक अजून इथे कन्सेप्ट, 2चा वर्ग काय असतो, 4 असतो आणि -2चा वर्ग काय असतो, तोही 4 असतो. जर मला रिवर्स जायचं असेल तर मला माहित नाही की हा -2चा वर्ग आहे का 2चा आहे, फक्त मी तुम्हाला 4 सांगितलं, ओके. वर्गमुळात मी फक्त तुम्हाला दिलं 4, तुम्हाला 4चा वर्गमूळ घ्यायचा आहे. आता हा एकतर 2चा वर्ग असू शकतो किंवा हा -2चा वर्ग असू शकतो, मला फिक्स माहिती आहे का? नाही, फक्त मी तुम्हाला सांगितलं वर्गमुळात 4 आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, प्लस मायनस याचं उत्तर काय लिहावं लागेल, 2 लिहावं लागेल. एवढी गोष्ट लक्षात आली, तसंच इथे आता दोन्ही साईडला वर्गमूळ घेऊया, ओके. सो इथे मी स्टेटमेंट लिहित नाही, तर तुम्ही तुम्हाला इथे स्टेटमेंट यायला सांगतो, ओके. काय लिहायचं, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊया. सो काय होणार, वर्गमूळ जर तुम्ही इथे घेतलं, ओके, सो इथे वर्गमुळात काय होणार, इथे x + 5 चा वर्ग, हा वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होतात. हे का कॅन्सल होतं, जर तुम्ही घातांकाची जर बेरीज वगैरे जर चॅप्टर पाहिला असेल तर तुम्हाला इथे व्यवस्थित समजेल, ओके. नसेल माहित ना तुम्हाला हे कसं आलं, तुम्ही काय करायचे, आपले शॉर्ट्स बघा, त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ओके. सो बरोबर वर्गमुळात 23, ओके. आता 23 हा पूर्ण वर्ग संख्या नाहीये, सो आपण 23 लिहूया. आता हा 23 जो आहे कशाचा आहे, प्लस मायनस आपल्याला लिहावा लागेल, जसं आपण इथे प्लस मायनस लिहिलं, सो मी इथे प्लस आणि मायनस वर्गमुळात 23 लिहिलं, ओके. तर मला माहित नाही की हा धनसंख्येचा वर्ग आहे का वजा संख्येचा वर्ग आहे, ओके. सो आता इथे काय येणार आहे, वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल झाला, x + 5 + -√23 मला मिळाला. चलो आगे क्या लिखेंगे, हम यहाँ पर आगे लिखेंगे, आता हा +5 तिकडे जाऊन काय होईल, वजा होईल, ओके. सो x + -√23 हा +5 तिकडे जाऊन काय होईल, -5 होईल. सो -5 वाला आता प्लस मायनस मी 2 लिहू शकतो का, एक तर एक्स बरोबर काय असेल, √23 - 5 असेल, किंवा x बरोबर -√23 - 5, म्हणजे एकतर हे माझं मूळ वर्गमूळ असेल किंवा हे माझं वर्गमूळ असेल. येस, आणि चेक करा बरं, एक्सच्या ठिकाणी ही पद टाकून बघा बरं, ही पूर्ण टर्म 0 येते का, जरा व्हेरीफाय करून बघा, काय हरकत आहे व्हेरीफाय करायला.
करून बघा, ती व्हॅल्यू तिथे टाकून बघा, तुम्हाला समजेल, उत्तर तेच मिळेल. तुम्ही व्हेरीफाय करू शकता जर तुमच्याकडे परीक्षेमध्ये वेळ असेल, पण 2 तासामध्ये तुम्ही काय काय करणार आहात, एवढं सोडवणार आहात. ओके, तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप गेलात ना, काही टेन्शन घ्यायचं नाही. व्यवस्थित पेपर छान तुम्ही व्यवस्थित सोडू शकता. मला माहितीये सगळ्यांचा छान पैकी अभ्यास झालेला, रिव्हिजन पण आता होतीये, त्यामुळे नो टेन्शन. चलो आता आपण काय करूया, सर्व संचाला सुरुवात करूया. सर्व संचामधला पहिला आता हा एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 आहे. हा तुम्ही स्वतः सोडून बघा. ओके, आता आधीचं जे टर्म तुम्हाला एक न्यूमेरिकल सोडून दाखवलं मी, तसाच पद्धतीचा आहे, याला सोडवण्याचा ट्राय करा. ओके, नक्की ट्राय कराल ना तुम्ही. येस, याचं उत्तर मला तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके, चला आपण थोडस व्हरायटी क्वेश्चन पाहूया. ओके, आता इथे बघा, एक्स स्क्वेअर प्लस 2x - 5 = 0. आता आपण ह्याला सोडूया. ठीक आहे, इथे आधी बघायचं, याच्यामध्ये आपण अवयव पद्धतीने सोडू शकतो का? पण जर स्टेटमेंट तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या असं पूर्ण वर्ग करून ती पद्धत सांगितली असेल, तर तुम्ही त्या मेथडने सॉल्व्ह करायचं. ओके, पूर्ण वर्ग करूनच सोडवायचं, दुसरी पद्धत वापरायची नाही. तुम्ही फॉर्म्युला मेथड पण शिकलेला आहात, पण फॉर्म्युलाने सोडवायचं नाही, त्याला 0 मार्क मिळतं. पण तुम्हाला जर वरती स्टेटमेंट मध्ये लिहिलं असेल, फक्त सोडवा, वर्ग समीकरण सोडवा, तेव्हा तुम्ही कोणतीही मेथड वापरू शकता. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात आली? येस. चलो आता एक्स स्क्वेअर प्लस 2x - 5 = 0 हे स्टेटमेंट काय करूया आपण, ऍज इट इज लिहूया. एक्स स्क्वेअर प्लस 2x - 5 = 0 काय करणार आधी आपण, आपण इथे के व्हॅल्यू लिहूया. चलो आता एक्स स्क्वेअर प्लस 2x काय करायचं, फक्त एवढ्यालाच कॉन्सन्ट्रेट करायचं. ओके, आता इथे प्लस आहे ना, सो आता मला सांगा, ए प्लस बी ब्रॅकेटचा वर्ग, याच्यामध्ये ए स्क्वेअर प्लस 2ab आहे. ओके, हे काय आहे चिन्ह, आपण कसं ठरवतो इथे कोणतं चिन्ह येणार, ह्याच्या 2ab जे चिन्ह आहे त्याच्यावर आपण ठरवतो की a मायनस बी येणार का a प्लस बी येणार. ओके, एवढं लक्षात आलं मला, वाटलं तुम्हाला डाऊट आला असेल म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. ठीक आहे, सो कॉन्सन्ट्रेट याच्यावरती, एवढं याच्यावरती करूया. प्लस के लिहूया इथे, जी माझी बी स्क्वेअर आहे. सो इज इक्वल टू काय लिहिणार आपण, एक्स प्लस ए ब्रॅकेटचा वर्ग. सोळा वर एक्स प्लस ए ब्रॅकेटचा वर्गाला, आता तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही असं लिहायचं का नाही, तुम्ही जर पटकन लक्षात येत असेल तुम्ही लिहू शकता, पण तुम्हाला मार्क हवे स्टेप बाय स्टेप आन्सर लिहायचं व्यवस्थित छानपैकी, चान्सच नाही द्यायचं माझे मार्क कमी करण्यासाठी. ओके, येस. चलो आता काय करणार, एक्स प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय, एक्सचा वर्ग आधी 2ax प्लस बी ए चा वर्ग. ठीक आहे, आता बी चा वर्ग नाही, ए चा वर्ग, हा, आणि ते ए आहे माझी टर्म, सो ए चा वर्ग. कम्पेअर करा पटापट, चला 2x बरोबर काय असेल, प्लस 2x, चिन्ह सहित घ्यायचं. आता काहींना थोडंसं कन्फ्युज होतं, पण चिन्ह सहित घ्यायचं, प्लस 2x बरोबर 2x. ओके, आता प्लस आहे म्हणून आपण चिन्ह द्यायची गरज नाही. सो 2ax बरोबर 2x. ओके, आणि के बरोबर ए चा वर्ग. ठीक आहे, चलो आता पुढे काय, एक्स आणि एक्स कॅन्सल झाला. येस, ए 2a आहे म्हणजेच काय, ए 2 तिकडे जाऊन भागाकारात जाईल. सो ए बरोबर 2/2 म्हणजेच मला काय मिळेल इथे, ए बरोबर 1 मिळाला. येस, ए बरोबर मला काय मिळाला, 1 मिळाला. सो मी के बरोबर काय लिहू शकतो, 1 लिहू शकतो, 1चा वर्ग 1च असतो. सो के बरोबर मला व्हॅल्यू मिळाली 1. आता मी काय करणार आहे, 1 अधिक पण करणार आणि 1 वजा पण करणार. सो इथे आपण लिहूया पुढे, आता ह्याच्या स्टेपची इथे लिहितोय आम्ही, थोडी जागा स्पेस नव्हती मिळेल म्हणून मी इथे लिहिलं. ओके, आता पुढची स्टेप आपली, ही पहिली स्टेप आपली कम्प्लीट झाली. तुम्ही तुमच्या पेपरमध्ये व्यवस्थित एकाखाली असं लिहिणार. ओके, असं नाही लिहायचं माझ्यासारखं. चलो आता ह्याच्यानंतरची स्टेप इथे लिहिलं मी, हा. चलो आता ह्याच्यानंतरची स्टेप इथे लिहितो. चलो आगे, आता काय करणार आपण, अधिक 1 लिहिणार आणि वजा 1 लिहिणार, कारण मी 1 त्याला देणार आणि 1 घेणार, कारण मला हे समीकरण कसं लिहायचंय, ए प्लस बी ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचंय. सो एक्सचा वर्ग अधिक 2x प्लस 1 वजा 1 वजा 5 बरोबर 0, जमलं. चला आता पुढे काय, आता ह्या टर्म कडे लक्ष द्या, ए प्लस बी स्क्वेअर दिसतोय, ब्रॅकेट स्क्वेअर, येस मला दिसतोय. सो एक्स प्लस हा 1 ब्रॅकेटचा वर्ग वजा 1 वजा 5 काय होणार, वजा 6 होणार. सो इथे वजा 6 लिहूया बरोबर 0. चला आता वजा 7 तिकडे जाऊन काय होणार, अधिक 6 होतील. सो एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा वर्ग बरोबर 6 या ठिकाणी आले. येस, काय होतं, का उघड होतं त्याच्यामध्ये, नाही एवढं सोपं होतं ना, उगच तुम्ही ताण घेता बघा, हा, टेन्शन घ्यायचं नाही. ओके, चलो आता इथे काय झालं, आपण 6 - 7 तिकडे जाऊन अधिक 6 झाला. आता आपण काय करूया, दोन्ही साईडला वर्गमूळ घेऊया. सो दोन्ही साईडला स्टेटमेंट लिहायचं, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊ. ओके, चला आता स्टेटमेंट थोडस तुम्ही व्यवस्थित लिहा, आता मी ते एस करतो कारण मला थोडी जागा हवी इथे. सो याच्यानंतर स्टेप काय होईल, इथे स्टेटमेंट लिहिल्यानंतर वर्गमुळात एक्स अधिक 1 ब्रॅकेटचा वर्ग बरोबर वर्गमुळात 6. ओके,
जसं मी तुम्हाला सांगितलं, हा -6 चा पण वर्ग असू शकतो किंवा अधिक वर्ग असतात, ठीक आहे. सो इथे प्लस मायनस आपण येईल, ठीक आहे, पुढच्या स्टेपला ते लिहिले इथे. सो प्लस मायनस इथे येईल. सो आता हा वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल झाला. सो एक्स अधिक एक बरोबर वर्गमुळात, पण कसा, प्लस मायनस वर्गमुळात 6. आता अधिक एक आणि तिकडे जाऊन वजा होईल. सो एक्स बरोबर काय होईल, एक्स बरोबर प्लस मायनस इन रूट 6 - 1. सो काय होईल इथे, एक्स बरोबर एकतर वर्गमुळात 6 - 1 होईल, किंवा किंवा एक्स बरोबर काय लिहू शकतो मी, एक्स बरोबर -√6 - 1 असं लिहू शकतो. येस, काय उघड होतं याच्यामध्ये, सोपं होतं ना, जमलं ना, काही टेन्शन घ्यायचं नाही, अगदी सोपं आहे हे न्यूमेरिकल. ओके, चला आता आपण वेगळं पुढचं पाहूया. आता इथे बघा, m² - 5m = -3 दिले. ओके, आधी आपण काय करूया, मायनस त्याला तुम्ही तिकडे ठेवला, काय हरकत नाही, इकडे घेतला, काही टेन्शन, आपण नंतर तिकडेच पाठवतो, पण आधी आपण आपल्या सवयीप्रमाणे सामान्य स्वरूपामध्ये आणायचं, ठीक आहे. सो -3 ना इकडे घेऊन येऊया. आता पुढे काय करणार आपण, m² - 5m हा -3 काय होणार, इकडे येऊन +3 होणार. सो +3 = 0. ओके, आता पहिली टर्म आपल्याला काय करायची, इथे के अज्यूम करायचा आहे. सो m² - 5n + k = काय असेल, x + आता इथे मायनस आहे ना, इथे काय होणार, -a² येस, a² - b² आता फॉर्म्युला यूज करायचा. बघा त्याचं सुद्धा तुम्हाला इथे दाखवतो मी सॅम्पल, ठीक आहे. चलो सॅम्पलसाठी तुम्हाला, येस, सॅम्पल मागवतो ना तुम्ही, कशासाठी मागवता, जेव्हा तुम्ही मिसळ मागवतो ना सॅम्पल, तसं हे सॅम्पल असते तुमच्यासाठी, ठीक आहे. सो एक्स मायनस ए ब्रॅकेटचा वर्ग बरोबर काय असेल, आता वजाचा फॉर्म्युला वापरायचा, एक्स चा वर्ग वजा 2ax, आता इथे बी नाही लिहायचा, इथे एक्स लिहायचा, प्लस काय असेल इथे एचा वर्ग. कम्पेअर करा आता -5m - 2ax. ओके विद्यार्थी मित्र, कन्फ्यूज होतात, मायनस टर्म घेऊ का नको, घेऊ का नको, घेऊ का नको, काय करायचं, घ्या ना चिन्ह सहित, घ्या, चला घ्या चिन्ह सहित. सो काय करू आपण, इथे -2ax बरोबर -5 लिहूया. ओके, लक्षात आलं. चलो आता काय करूया, मायनस, आता विद्यार्थी मित्रांनो आपण इथे खूप मोठी चूक केली. कोणती चूक केली जरा बरं आपण सांगा बरं. येस, आपण काय केली, ते चल एकच घेतलं पण चल दिलेलं आहे एम, अशी चूक करायची नाही. बघा सिली मिस्टेक, आता आपण किती मोजू झालो, आपण मोजू झालो ना आतापर्यंत, तुम्ही नोट डाऊन करतात ना, येस, कोणी सांगितलंच नाही मला आतापर्यंत, कसं काय रे, हां नाही, आपलं इथे चुकलं, काय चुकलं, आपण चल इथे एक्स घेतलं, चल एक्स नाही घ्यायचं, जे दिलं दिलेलं चल आहे ते घ्यायचं. चला पटकाने तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही जे सिलेमिस्ट केलेत ना, ते नोट डाऊन करून ठेवा, जे चल दिले आहे तेच चल इथे वापरायचं. ओके, सो इथे येणार एम, इथे येणार m² 2am आणि इथे येणार a² असं दिलं, ठीक आहे. चलो लक्षात आलं तुमच्या. चलो आता इथे काय लिहिणार आपण, -2am बरोबर -5m. चलो आलं माझ्या लक्षात, आता एम आणि एम कॅन्सल झाला, आता -2 तिकडे जाऊन डिवाइडला जाईल. सो ए बरोबर -5 / -2 - गेट कॅन्सल, 5/2 इथे बनणार. ओके, सो ए बरोबर माझं मिळालं 5/2. सो के बरोबर काय असेल, एचा वर्ग, म्हणजेच काय, 5/2 चा वर्ग काय असेल, 5/2 चा वर्ग 25/4. येस, चला आता पुढची स्टेप आपली काय असेल, पुढची स्टेप, ओके चला इथे लिहितो आता पुढची स्टेप. आता पुढे काय करायचं, आपल्याला तिथे व्हॅल्यू टाकायची, ती व्हॅल्यू अधिक पण करायची आणि वजा पण करायची, द्यायची पण आणि पुन्हा घ्यायची, ठीक आहे, त्या समीकरणामध्ये. त्यामुळे त्याला काय फरक पडत नाही. ओके, सो म्हणजे मी काय म्हटलं, मी तुला 10 रुपये देतो, तुम्हाला परत उचलून 10 रुपये दे, फरकच झालं की ते हो की नाही तसंच. सो m² - 5m + 25/4 - 25/4 आणि काय, -3 = 0. त्या स्थिर पदाला विसरायचं नाही, त्याला पण घेऊन यायचं, त्याला विसरून जाईल त्याची गाडी सुटायची नाही, सगळ्यांना घ्यायचं सोबत. ओके, सो आता पुढे, आता इथे लक्ष द्या, m² - 5m + 25/4 लक्ष द्या, ठीक आहे. आता इथे 5/2 आहे, म्हणजे हा ह्याला आपण काय लिहू शकतो, या टर्मला तुम्ही ते 5/2 असे लिहू शकता, 5/2 पुढच्या स्टेपला लिहा. ओके, सो 5/2 चा वर्ग. आता इथे लक्ष द्या की मला काय कळतंय, आता हे a - b² इथे लिहू शकतो. सो एम मायनस हे चिन्ह विसरायचं नाही, मायनस आहे इथे आता. सो 5/2 ब्रॅकेटचा वर्ग -25/4 + 3 -25/4 + 3 ह्याला सोडवायचं. ओके, काय करूया, आधी आपण मायनस साइन कॉमन काढूया. सो मायनस ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, मायनस चा इथे प्लस झाला, 25/4 आणि +3 ते काय होईल, मायनस होईल. सो -3
इज इक्वल टू झिरो. ओके, सो 25 छेद 4 माइनस 3 सॉल्व करा बटाबट, 4 3 12, 25 वजा 12 छेद 4, 25 मधून 12 गेले किती राहिले, 5 आतून 2 गेले 3 आणि 2 आतून 1 गेला 1, म्हणजे 13 राहिले इथे. बघा 13 छेद 4 या ठिकाणी येईल. ओके, सो एम मायनस 5/2 ब्रॅकेटचा वर्ग वजा काय असेल इथे, इथे येईल 13/4. ओके चलो आगे आगे चलते है हम, काय होणार आहे त्याचा पुढची स्टेप आपली. चला पटापट, तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही नोटबुक घेतली असेल ना, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही सोडा सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपण रिव्हिजन करतोय, माझ्यासोबत सोडवा, तुमची अशीच पण प्रॅक्टिस होऊन जाईल. तुम्ही कितीही व्हिडिओ बघितले, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, व्हिडिओ पाहताय ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण तुमचा सराव पण झाला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः सोडवत नाही तोपर्यंत काही नाही. तुम्ही कितीही व्हिडिओ बघा, किती पुस्तकं वाचत बसला, गणित हा विषय पाठांतराचा नाही तर हा प्रॅक्टिसचा विषय आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढी प्रॅक्टिस कराल, प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट. ओके, सो तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल हे न्यूमेरिकल सोडवण्यामध्ये, तर जास्तीत जास्त सराव करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आता आपण दररोज दररोज एक एक प्रॅक्टिस सेट सोडवताना तुम्ही अशी प्रॅक्टिस करा ना, आता मी आज 2.3 घेणार, मी आज 2.3 सोडवणारच, पूर्ण सोडवणार, तो 4 वेळा सोडवणार, 5 वेळा सोडवणार, तेच न्यूमेरिकल मी जास्त वेळा सोडवेल ना, तुमच्या लक्षात राहील. येस, तुमचं तोंडपाठ होऊन जाईल, तुम्ही तोंडपाठ करायची पण गरज नाही, तुमचं ऑटोमॅटिकली लक्षात राहील. ओके चलो, आता एम मायनस 5/2 ब्रॅकेटचा वर्ग वजा 13/4 बरोबर 0. ओके चलो, आता काय होणार, आता वजा 13/4 तिकडे जाऊन काय होईल, अधिक होईल. चलो, सो एम मायनस 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर 13/4. आता पुढची स्टेप काय, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊया. सो दोन्ही बाजूला जर मी वर्गमूळ घेतलं तर काय होणार आहे, हा वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होईल. इथे स्टेटमेंट लिहायचं छान पैकी, मस्त स्टेटमेंट लिहायचं छान मस्त सुअक्षरामध्ये. ओके, सो एम मायनस, आता मी पुढची स्टेप इथे लिहितो हा, चला कलर बदलतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल जरा. सो एम मायनस 5/2 वर्गमूळात लिहायचं, स्टेप खायची नाही, प्रत्येक स्टेपला मार्क असतो. रूट इन रूट इन रूट 13/4. ओके, सो आता हे वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल झाला, सो एम मायनस 5/2 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस इन रूट 13 वर्गमूळ निघत नाही, सो तसंच ठेवूया, काही टेन्शन घ्यायचं नाही, 9 निघते ना ठेवा ना तसंच, तुम्हाला कोण ओरडणार आहे तिथे नाही. आता 4 वर्ग निघतो, 4 वर्ग काय, सॉरी 4 वर्गमूळ निघतो, 4 कोणाचा वर्ग आहे, 2 आहे, सो इथे होणार इथे 2. चलो, आता पुढे मायनस 5/2 तिकडे जाऊन प्लस 5/2 होईल, सो एम इज इक्वल टू प्लस ऑर मायनस इन टू 13/2 प्लस 5/2. जमलं रे जमलं. आता बघा पुढे, आता पुढची स्टेप एम बरोबर काय असेल, एम बरोबर एक तर प्लस ऑर मायनस रूट 13 प्लस 5 छेद आपण समान लिहूया 2. येस चलो, आता आपण काय करणार, एम बरोबर एकदा प्लस घेऊ आणि एकदा वजा घेऊ, सो इन रूट 13, आता तुम्ही काय असतं 5 अधिक घ्या, तो प्लस अधिक येणार त्यामुळे त्याला अधिक घ्या, काय हरकत नाही. ओके, तो 5 मी आधी लिहितो 5 पहिल्यांदा अधिक इन रूट 13/2 ऑर किंवा हे लिहायचं विसरायचं नाही, किंवा एम बरोबर काय असेल 5 वजा रूट 13/2. हे माझे 2 मला वर्गमूळ मिळाले आणि मला मार्क मिळाले, मला 3 पैकी 3 मिळाले. येस, समजलं ना, तुमच्या लक्षात आलं ना, काही टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोपं आहे, आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. ओके, आता आलं का पंचायत, आता इथे एक्स वाय वर्गाला इथे स गुणक आहे, त्याला कसं सोडवायचं, इथेच मुलं घाबरतात. घाबरायचं नाही, अगदी सोपं आहे, खूप सोपं आहे, हे तर आधीपेक्षा सोपं आहे. आतापर्यंत तुम्हाला न्यूमेरिकल समजले ना, मग ते समजलं असेल तर हे पण समजणार. चला बरं, कसं काय, पहिली स्टेप काय करायची, आता सहगुणक इथे 9 आहे ना, त्याला आपण काढूया. येते की आपल्याला काढता, काय करायचं, सगळ्याला आपण 9 भागूया. चला, भागलं तर मी याला प्रत्येकाला 9 भागूया. सो काय नाही ते 9/9, पण तिथे स्टेटमेंट लिहायचं काय करतंय ते सगळं लिहायचं, मी हे हे करतोय, मी ते करतोय, ते लिहा तिथे, कळणार कसं, मी तुमचा पेपर चेक करतो, मला तुम्ही डायरेक्ट लिहिलं इथे y² - 12/9 y + 2 = 0, तर तुमच्या बुक वाल्यांनी असंच केलं, तुम्हाला मधलं स्टेटमेंट काढून दिलं आणि तुम्ही परत विचार करू नका पाहिजे कुठून आलं ते पुन्हा तसंही आत्ताही कळत नाही, तेव्हाही कसं कळणार, तेव्हा तर काहीच कळणार नाही तुम्हाला, आहे की नाही. त्यामुळे व्यवस्थित स्टेटमेंट लिहायचं, बुक पहिले कसे लिहितात छान मस्त लिहितात ना स्टेटमेंट स्टेट, तसंच तुम्हाला आन्सर पण लिहायला पाहिजे. ओके, तसंच तुम्ही एक बुकच लिहिता असं समजा पेपरमध्ये म्हणजेच. ओके, सो -9/9 y² - 12y, म्हणजे 9 विसरायचं नाही, सो +2/9 = 0. आता 9 9 कॅन्सल झाला, म्हणजे मला हे काय मिळेल, तर मी माझी वायचा वर्ग वजा
12/9y अधिक 2/9। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे वर्ग पाठ हवे नसतील पाठ तर पाठ करा, इथे वर्ग लागणार आहे। कालच तुम्हाला मी सांगितलं तुमचे पाढे पाठ पाहिजे, वर्ग पाठ पाहिजे, घन पाठ पाहिजे। तुम्हाला वर्ग जे आहेत 30 पर्यंत मिनिमम यायलाच हवे, हे पुढेही तुम्हाला लागणार आहेत। 11वी लागणार आहे, 12वी लागणार आहे, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा, तुम्ही डिप्लोमा घ्या, काही घ्या, प्रत्येक ठिकाणी वर्ग लागतात, प्रत्येक ठिकाणी घन लागतात। कॅल्क्युलेशनसाठी हे बेसिक आहे, त्यामुळे तुम्हाला शिकवलं जातं ते व्यवस्थित पाठ करायचंय। पाठ म्हणजे काय, तुम्ही व्यवस्थित 10-10, 15-15 वेळा लिहा, ते पाठ होतं आरामात। ओके, तुमच्या लक्षात आलं ना, 144 12 वर्ग आहे, 169, 196, 225, 269, 281, त्यानंतर 400, ओके, 625, इकडे 81, 49, त्यानंतर 64, 25, 36, ओके, तुमच्या लक्षात नाही सगळे वर्ग, त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही। पटकन दिसला, येस, जमलं। आणि वेळ वाचतो याच्यानी, सगळ्यात महत्वाचं काय, तुमचा टाइम वाचतो, कारण तुम्हाला पेपर काय टाइम लिहित बसायचं नाहीये, तुम्हाला 2 तासात पेपर सोडवायचा आहे, त्यामुळे टाइमचं पण महत्व आहे, वेळेचं महत्व जाणा। येस, वेळ असताना प्रत्येक सुविचार, वेळेचं महत्व जाणा। चला आपण पण वेळेचं महत्व जाणूया आणि आपल्या प्रश्नाकडे वळूया। सो वायचा वर्ग -12/9 वाय +2/9 = 0 आलं। आता पुढे काय, मला इथे के अजून करायचं असतो, आता मी लक्ष कुठे देणार, एवढ्यावरती लक्ष देणार। येस, चलो एवढ्यावरती लक्ष देऊया। वायचा वर्ग -12/9y अधिक के बरोबर काय लिहिणार, आता इथे आपण आधी सारखं चूक करणार का, नाही, ते चल काय घ्यायचं, वायच घ्यायचं। सो वाय वजा ए चा वर्ग काय असेल इथे, तर सोडवा बरं, वायचा वर्ग -2ay अधिक ए चा वर्ग। सो हाच कलर वापरतो मी, ठीक आहे। सो आता इथे काय होणार, कम्पेअर करा -2ay आणि -12/9। आता तुम्ही याला सोडवू शकता, काय सोडवलं काय अर्थ, ते 3 आणि भाग जातोय दोन्हीला पण, हा 3 × 12 3 × 9, ओके, 4/3 या इथे, काय हरकत नाही लिहिलं, तर मी ते 4/3 लिहितो। करा की सो, जेवढं तुमचं सोपं जात आहे तेवढं तुम्ही सोपं करा, दोन्हीकडे भाग जात असेल तर। सो 4/3 लिहितो मी इथे, कसं आता 4/3 नाही, तुम्हाला फ्रॅक्शन माहिती पाहिजे, आता हे बेसिक कन्सेप्ट आहेत, नसल माहिती काही टेन्शन घ्यायचं नाही, आपल्या बी स्कूलच्या ऍपमध्ये सगळं काय आहे, जायचंय फक्त बघायचंय, जरा ऍप उघडा, आपल्या 10वीला जो कोर्स आहे तिथे छान छान सरांनी आपले व्हिडिओ बनवलेले आहेत, बघा, उघडा, उघडून बघा, बघा व्हिडिओ, बघा, बघाल तर बघाल, बघाल तर लिहाल, बघाल तर तुम्हाला मार्क मिळेल, नक्की बघणार ना, जरा वी स्कूलचं आपलं सगळं सिलेबस आहे रेडी, तिथे आपण रिव्हिजनही करतोय, त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही, आपलं वी स्कूल आहे। चलो आता पुढे काय, सर 4/3 वाईट मी लिहिलं, हा मी काय केलं, फक्त 12/9 12 आणि 9 कॉमन संख्येने भागलं, बस बाकी काही नाही केलेलं, रॉकेट सायन्स नाही केलेलं काही। हा चलो आता काय करायचं, कम्पेअर करायचंय ना, चला मग मी कम्पेअर करतो जरा पटापट, इथे मी लिहितो, इथे कम्पॅरिझनचं लिहितो, जरा जागा वाचवा लागते मला जरा थोडीशी, कारण माझ्याकडे एवढंच आहे, तुमच्याकडे चांगलं तुम्हाला पुरवणी लावता येते, पण मला इथे पुरवणी नाही लावता येत, तर मी पुढच्या पानावर गेलो तुम्हाला आधीच कसं दिसणार, हो की नाही। म्हणून पेपर काही विद्यार्थी काय करतो माहिती का, जेवढं दिलं तेवढं सोडवायचं बघतात, व्यवस्थित सुसुटीत लिहायचं, पुरवणी आहेत ना, मागायची सरांना पुरवणी, मागायची पुरवणी, ओके, छान सुसुटीत आन्सर लिहायचं व्यवस्थित, प्रत्येक प्रश्न झाला की एक एक लाईन मारायची, ओके, प्रत्येक आन्सर तुमचं स्क्वेअर मध्ये दिसलंच पाहिजे, पटकन लगेच लक्षात पाहिजे, हा हे तुझा आन्सर आहे, ओके, आणि लगेच काय फक्त शिक्षण लोक आन्सर बघतात, येस विद्यार्थ्याचा आन्सर आहे छान देऊन दिसतंय बाबा, मार्क देऊन टाकतात, बघतच नाही, असं पण असतं, ठीक सांगितली मी तुम्हाला, आता बघा आता धोका लावा जरा। चलो आता पुढे काय, सो y² - 4/3 आता मी कम्पेअर करणार आहे, सो -2ay बरोबर -4/3y, वाय वाय गेट कॅन्सल, तुम्ही -2a बरोबर -4/3 सुद्धा लिहू शकता, प्रत्येक वेळेस वाय लिहायची गरज नाही, पण काही ना सवय नसते, त्यामुळे मी ते वाय लिहितोय, परत तुम्ही म्हणाल बाबा हे कुठनं आणलं कसं आणलं, त्यामुळे मी ते लिहितोय। चला मायनस, मला प्रत्येकाची काळजी घ्यायला पाहिजे, तुम्ही आहेत हुशार, मला माहिती आहे सगळे जण हुशार मंडळी आहेत माझे। सो -2a बरोबर -4/3, -2 इकडे जाऊन डिवाइडला जाईल, सो a बरोबर काय होईल -4/3 गुणुले 1/2 होईल, -2 तिकडे जाऊन छेदात जाईल म्हणजे 1/2 होईल, बस। आता वजा वजा हे कॅन्सल झालं, वजा वजा अधिक होणार इथे कॅन्सल होलं, 2 × 2 = 4 म्हणजे झालं 2/3, a ची व्हॅल्यू मला मिळाली 2/3, म्हणजेच के बरोबर काय असेल a चा वर्ग, तर के मला मिळाला इथे 2/3 चा वर्ग काय असतो 4/9, ओके, तो 4/9 मला इथे मिळालेला आहे।
आता मी समीकरण ऍज इट इज लिहिणार, पटकाने बघा मी जरा कलर बदलतो इथे म्हणजे तुमचं जरा लक्षात येईल. पहिली स्टेप माझी झाली, झाली रे झाली. सो आता पुढची स्टेप वायचा वर्ग वजा 4/3y अधिक करा वजा करा द्या आणि परत घ्या. ओके सो काय करणार आपण इथे अधिक 4/9 वजा 4/9 आणि शिल्लक राहिलेला आमचा 2/9 बरोबर 0. तर विद्यार्थी मित्रांनो इथे जरा लक्ष द्या बघा, दिसलं का मला टर्म? येस दिसली रे दिसली. येस आता काय काढणार इथे मी, आता पहिल्या याच्यामध्ये वाय वजा काय आले नाही ते 4/9 म्हणजे काय झाली इथे 2/3 लिहूया, 2/3 ब्रॅकेटचा वर्ग. आता याला सोडवा वजा 4/9 अधिक 2/9. ओके वजा बाजूला घेऊया, 4/9 वजा 2/9 बरोबर 0. येस ओके आता बरोबर पुढे काय असेल. आता विद्यार्थी मित्रांनो इथे अजून एक मिस्टेक होऊ शकते. काय होऊ शकते मिस्टेक? तुम्ही 4/9 ला तुम्ही लिहिलंच नाही, परत फक्त 2/9 लिहिलं, तुम्ही इथे उत्तर चुकू शकता. त्यामुळे इथे लक्ष द्यायचं प्रत्येक स्टेप कडे. हा सो वाय मायनस 2/3 ब्रॅकेटचा वर्ग, ह्याला सोडवा बरं. 9 कॉमन येणार, येस 4 - 2 झाले 2/9. ओके सो इथे काय होईल, मायनस 2/9 बरोबर 0. आता वजा 2/9 तिकडे जाऊन अधिक होऊन जातील. सो वाय मायनस 2/3 ब्रॅकेटचा वर्ग बरोबर 2/9. आता काय करूया, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊया. सो मी जर दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं तर काय होईल, इथे राहील वाय मायनस 2/3 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस √2 बाय वर्गमूळात 9 म्हणजेच हा 3 वर्ग इथे 3 होईल. चला आता ह्याला कधी तिकडे पाठवूया. सो वाय बरोबर प्लस ऑर मायनस, किंवा तुम्ही असे ह्याला आधी लिहा 2/3 प्लस ऑर मायनस इन √2/3. तर विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढची स्टेप काय असेल, अगदी सोपं एक कॅल्क्युलेट करायचं पटापट, काही टेन्शन नाही घ्यायचं. सो वाय बरोबर 2 + (√2)/3. सो वाय बरोबर काय असेल, 2 + (√2)/3 किंवा वाय बरोबर 2 + √2/3. हे तुमची मुळं तुम्हाला मिळाली. आता आपण पाहूया पुढचं न्यूमेरिकल. लक्षात एवढं सोपं होतं, किती सोपं आहे ना, काय किती वेळ लागला मला नाही, पण विद्यार्थ्यांना भीती वाटते. इथे सगुणक आला 9 आला म्हणजे भीती घाबरतात विद्यार्थी मित्रांनो. नाही केवढं सोपं आहे, अजच सेम तसंच आहे, फक्त थोडस तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये थोडस डोकं लावायचं, बाकी काही नाही, एकदम सोपं आहे. हा आता तुम्हाला होमवर्क साठी हे 2 नंबर गेले होते, हे 5वं 2y² + 9y + 10 = 0 हे तुम्ही होमवर्क साठी सोडवणार आहात. ओके लक्षात आलं काही आधी सारखंच मेथड नाही, जर तुम्हाला नाही समजलं ना तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला हे सुद्धा सोडवून दाखवेन. हे तर खूप सोपं आहे, 2y² + 9y म्हणजे काय करणार आपण, आधी पहिली स्टेप काय करणार, 2 सगळ्याला भागूया, म्हणजे मला इथे काय होईल, इथे y² + 9/2y + 5 = 0. आता आपण काय करणार, इथे k अज्युम करणार. सो इथे काय होणार, k साधे 9/2 आहे, सो आपण कम्पेअर करायचं बरोबर की नाही. सो y² + 9/2y + k = y + a² सगळ्यांना कळलं आता, y² + 2ay + a². सो 2ay = 9/2 येणार, आणि ते वायला विसरायचं नाही, वाय गेट कॅन्सल. ए बरोबर काय होईल, 2 इकडे जाऊन गुणा भागाकारात जाईल, सो छेदात जाईल 9/4, ए ची व्हॅल्यू मिळाली. म्हणजेच काय होणार इथे, के बरोबर ए चा वर्ग, काय झालं इथे 9 वर्ग काय होतो, 9/4 वर्ग म्हणजेच काय 81/16. येस आणि ही व्हॅल्यू तिथे टाका, एकदा द्या आणि परत घ्या, प्लस ऑर मायनस आणि पुढे ऍज इट इज स्टेप फॉलो करा. तुम्हाला सांगितलं नक्की सोडवणार ना, याचं मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर हवे, नक्की टाकणार तुम्ही, लक्षात ठेवायचंय. पुढचं पण बघा, 5x² = 4x + 7 आधी काय करायचं, सामान्य स्वरूपात घेऊन यायचं त्यांना. चला तुम्ही तिकडे गेलेत ना, चला आपापल्या घरी या पटापट. काय होणार इथे, 5x² = (√2)/9 अत्यंत घेऊन गेली त्यांना आधी. सो -4x - 7 = 0 सामान्य स्वरूपात आणलं. आता काय करणार आपण, सहगुणक इथे x² सहगुणक आपल्याला कोणा हवा, 1 हवाय, म्हणजे आपण काय करणार, सगळ्याला 5 भागणार. तो काय होईल इथे, 1² + 4/5x. ओके सो 4/5x + 7/5 = 0 आलं. आता आपण इथे के अजून करा आधीच्या स्टेप सारखं आणि सोडवा. आता इथे वजा आहे म्हणजे आपण कोणता वापरणार, इथे x - a ब्रॅकेटचा वर्ग वापरणार आणि आधी सॉल्व्ह करा, सोपं आहे.
समजलं ना, 2.3 जो सराव संचय अगदी सोपा आहे. उगाच विद्यार्थी म्हणतात बाबा खूप अवघड आहे, नाही खूप सोपा आहे हा. व्यवस्थित तुम्हाला जर स्टेप कळली ना, तुम्हाला जर एकदा फॉर्म्युला समजला की हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असतो आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab बी स्क्वेअर असतं, ओके, एवढं कळलं आणि तुम्हाला रिवर्स करता आलं ना, जमला सराव संच 2.3 तुम्हाला आरामात जमणार. आणि मला माहिती आहे तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करणार आहात. आज प्रॅक्टिस करा व्यवस्थित छानपैकी, पुन्हा अख्खा सराव संच पुन्हा सोडवा, ओके. आणि तुम्हाला आपल्या वी स्कूलच्या ॲपमध्ये जर तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये गेला, या धड्यामध्ये गेला, तिथे वर्कशीट पण दिलेली आहे, ती सोडून बघा, ओके. तर आता आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये, पण त्याच्या आधी काय, तुम्हाला आपली ही जी व्हिडिओ आहे जर तुम्ही युट्यूबमध्ये पाहत असाल, त्याची लिंक तुम्हाला काय करायची, तुमच्या मित्रांनाही पाठवायची. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, दररोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. ऑलरेडी तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये तर मिळतच आहे, ओके. ऍप्लिकेशनमध्ये आपल्या लाईव्ह सत्रामध्ये तुम्हाला दररोज व्हिडिओ दिसते, पण तुम्हाला जर पुन्हा पाहिजे असेल, आपलं जे वोपाचं चॅनल आहे, वोपाचं स्पेलिंग काय, VOPA हे आपलं चॅनल आहे, याच्यामध्ये तुम्हाला आपले सगळे 10वीची प्लेलिस्ट मिळेल. किंवा तुम्ही काय करा, आय बटन दिसतंय ना, आय बटनवरती क्लिक करा, ती तुम्हाला अख्खी प्लेलिस्ट ओपन होईल. तिथे आपलं विज्ञान आणि इंग्रजी, आपलं गणित आहे, हळूहळू आपलं इंग्रजीचे पण सगळे व्हिडिओ पडणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. अगदी पेपरला व्यवस्थित जायचंय, मस्तपैकी छानपैकी तयारी तुमची होणार आहे. प्लेलिस्ट तुम्हाला लिंक मिळाली, पण सर्वात आधी काय, ती शेअर तुमच्या मित्रांना करायची, तुमच्या मित्रांनाही पाठवा, त्यांनाही फायदा घेऊ द्या, ओके. तुम्ही घ्या, त्यांनाही घ्या, सगळ्यांना घेऊ द्या, ओके. चला आता आपण भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. थँक्यू.